पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. भारतीय लष्करी अधिकाऱ्यानं पूर्ण केली फ्रान्समधील 1000 किलोमीटरची सायकल स्पर्धा. अनिल पुरी असं नाव, सलग 90 तास सायकल चालवून केला पराक्रम. रशियाच्या अतिपूर्वेकडील विकासासाठी भारताकडून 1 अब्ज डॉलरचं पतधोरण. ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या समारोपाप्रसंगी पंतप्रधान मोदींनी केली घोषणा. चांद्रयान 2 मोहीम अखेरच्या टप्प्यात, शनिवारी पहाटे होणार ऐतिहासिक लँडिंग. आज जग आमच्या अवकाश वैज्ञानिकांची ताकद पाहिल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतुक. माजी केंद्रीय मंत्री आरिफ खान यांनी घेतली केरळच्या राज्यपाल पदाची शपथ. तिरुवनंतपुरममध्ये घेतली राज्यपाल पदाची शपथ. चांद्रयान मोहिमेद्वारे सरकारचा आर्थिक मंदीपासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची कोलकातामध्ये सरकारवर टीका. नेटफ्लिक्सवर बंदी घालण्याची सोशल मीडियावर मागणी. नेटकऱ्यांनी उघडली #banNetflixInIndia मोहीम. महाराष्ट्रातील 3 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार. नवी दिल्ली स्थानकात थांबलेल्या एक्सप्रेसला लागली भीषण आग. चंदीगड कोचिवली एक्सप्रेसच्या पॉवर कारमध्ये लागली होती आग. खासदार सुप्रिया सुळे देशात पुन्हा अव्वल. उत्कृष्ट संसदपटू म्हणून करण्यात आली सुप्रिया सुळेंची निवड. कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथचं शानदार द्विशतक. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं केलं स्मिथच्या खेळाचं कौतुक. विराट भारताचा सर्वोत्तम कर्णधार नाही, भारताचे माजी यष्टी रक्षक सय्यद किरमाणी यांनी केलं वक्तव्य. अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या मराठी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित. एबी आणि सीडी या चित्रपटातून करणार मराठीत पदार्पण. अभिनेता राजकुमार रावचे वडील सत्यपाल यादव यांचं निधन. वयाच्या 60व्या वर्षी घेतला गुरुग्राममध्ये अखेरचा श्वास. हेरिटेज पर्यटनाच्या नावाखाली गडकिल्ल्यांचं व्यावसायीकरण केलं जातंय. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केली सरकारच्या निर्णयावर टीका.